गडमाथ्यावरून दिसणारा नयनरम्य सूर्यास्त, विस्तीर्ण पसरलेला निसर्गरम्य सह्याद्री आणि त्याचे नजरेत न सामावणारे विराट रूप, छातीत धडकी भरवणारा कोकण गडा, टेंटमध्ये राहण्याचा आणि फायर कॅम्पचा अनुभव, वनभोजन आणि त्यासोबत प्राचीन ऐतिहासिक संस्कृती लाभलेल्या हरिश्चंद्रगडाची ही सफर। रतनगडच्या ट्रेक नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता केला आणि घाटघरहून राजूर मार्गे पाचनाईकडे रवाना झालो। हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेले गाव, गडाचा घेरा फार मोठा असून गडावर जाण्यासाठी 3 ते 4 वाटा आहेत। हिरेश्वरकडील वाट, निळेची वाट, सावरणे बेलपाडा सायली असा घाटमार्ग, पाचनाईकडील वाट, तोलारखिंड इत्यादी। पाचनाईकडील वाट थोडी सोपी असल्याने गडावर जाण्यासाठी आम्ही आज मार्ग निवडला आणि गड चढण्यास सुरुवात केली। पाचनाई ते हरिश्चंद्रेश्वर मंदिरचे अंतर सुमारे 2.5 किलोमीटर आणि तेथून कोकण कडा 1.5 किलोमीटर असून साधारण 2 तासात आपण गडमाथ्यावर पोचतो। हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असून गडाची उंची 4000 फूट उंच आहे। हरिश्चंद्रगड हा गिरिदुर्ग प्रकारातील असून गडाचा विस्तार फार मोठा आहे। तसेच गडास ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी लाभली आहे। ट्रेकर्ससाठी पंढरी म्हणून हा किल्ला ओळखला जातो। रतनगड प्रमाणे हा किल्ला देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता। आदिवासी कोळी महादेव समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला। त्यानंतर 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी घेतला। किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भंगरे होते। 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकला आणि 1818 मध्ये इंग्रज अधिकारी कॅप्टन इस्टन हा किल्ला पाडण्याच्या उद्देशाने येथे आला आणि त्याने किल्ल्यावर जाणारे मार्ग, तटबंदी, महत्त्वाच्या इमारती उद्ध्वस्त केल्या। त्यामुळे इतर किल्ल्याप्रमाणे हरिश्चंद्रगडास तटबंदी पाहायला मिळणार नाही। मंदिरे वर लेण्या काही प्रमाणात अजूनही सुस्थितीत आहेत। किल्ल्यास तटबंदी नसली तरी गडाचे निसर्गरम्य सौंदर्य आपल्याला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही। खूप भूक लागलेली आहे। इथे आपण पिठले भाकरीचा बेत आखलेला आहे। इथे थोडे भोजन आणि विश्रांती करून आपण पुढे मार्गक्रमण करणार आहे। हरिश्चंद्रगड, तारामती शिखर आणि रोहिदास अशा शिखरांच्या नावामुळे गडाचा इतिहास अनेक दंतकथांमधून थेट राजा हरिश्चंद्र तारामतीपर्यंत जोडला गेला आहे।
राजचंद्रेश्वर मंदिर येथे पोहोचलो आहे. खूप सुंदर असे दगडी नक्षीकाम असलेले हे पुरातन शिवमंदिर आहे. मंदिराच्या चोहो बाजूने बंदिस्त तटबंदी असून डाव्या बाजूस सुंदर गणेश मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात पुष्करणी म्हणजेच पाण्याचा कुंड आहे. मंदिराच्या परिसरात काही लेणी कोरलेली आहेत. हरिश्चंद्रगडावरील लेण्यात चांगदेव ऋषींनी तपश्चर्या केली होती. तसेच गडावर आपल्याला 8 प्राचीन शिलालेख पाहायला मिळतील. या शिलालेखासंदर्भात सविस्तर माहिती आपण गड चढण्यास सुरुवात करताना प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस दर्शविली आहे. या सुंदर मंदिराचा बराचसा भाग उसळलेला आहे आणि जो भाग उरलेला आहे तो जीर्ण आणि काही वर्षात कोसळण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने वेळेत याकडे लक्ष दिले नाही तर हा अनमोल प्राचीन ठेवा कदाचित आपल्या पुढील पिढीला पाहण्यास शिल्लक राहणार नाही. सृष्टी कुठं आहे? हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला केदारेश्वराची गुहा म्हणजे लेणी आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे इथे घर निर्माण झाली आहे. ती ओलांडून या गुहेत प्रवेश करावा लागतो. पावसाळ्यात येथे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती ओलांडणे शक्य होत नाही. या गुहेमध्ये मध्यभागी एका मोठ्या चौथऱ्यावर शिवलिंग आहे आणि सर्व बाजूने ते पाण्याने वेढलेले आहे. शिवलिंगाभोवती 4 खांब आहेत जे 4 युगांचे प्रतीक मानले जातात. म्हणजे 3 युग संपली आहेत त्यामुळे हे 3 खांब पडले आहेत असे मानले जाते. या गुहेत सतत पाणी झिरपत असते त्यामुळे 12 महिने येथे पाणी असते. तसेच हे पाणी बर्फासारखे खूप थंडगार आहे. आम्ही गेले 2 दिवस पायी ट्रेक करत होतो त्यामुळे पायात खूप वेदना जाणवत होत्या. हरिश्चंद्रगड चढून येथे आल्यावर ज्यावेळी आम्ही या पाण्यातून चालत शिवलिंगापर्यंत गेलो तेव्हा येथील थंडगार पाण्यामुळे जणू आईस थेरपीचेच काम केले होते आणि काही प्रमाणात वेदना क्षणार्धात कमी झाल्या होत्या. Thank you.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर पाहून आम्ही कोकण कड्याकडे रवाना झालो. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. तो पाहता यावा म्हणून आम्ही लगबगीने कोकण कड्याकडे निघालो. सूर्यास्त पाहून आम्ही राहण्यासाठी टेंट लावण्याची जागा शोधली. तेथे टेंट उभा केले. रात्री मस्त जेवण करून आलो आणि टेंट बाहेर कॅम्प फायरची सोय केली. रात्रीच्या अंधारात आसमंतात लख चांदणे पसरले होते आणि त्या अंधारात लांबून तिचा नजारा खूप सुंदर दिसत होता. दर 2-1 मिनिटाला आकाशात विमाने दिसत होती. आकाशाकडे नजर गेली की 1-2 विमाने ही नजरेस पडतच होती, कारण येथील आसमंतात एअर ट्रॅफिक खूप होती. कारण कल्याण, ठाणे, मुंबई एअरपोर्ट हा परिसर येथून जवळच आहे. सर्वजण शेकोटीभोवती रिंगण करून बसली. प्रत्येकाने ट्रेक संदर्भात आपले अनुभव विचार मांडले. आजवर बरेचसेच गडकोट फिरले, पण टेंटमध्ये राहण्याचा कॅम्प फायरचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो. असा ट्रेक करण्याचा विचार बरेच दिवस होता, तो आज पूर्ण झाला होता. नंतर सर्वजण आपापल्या टेंटमध्ये झोपी गेले. सकाळी उठून आम्ही गडाचे खास आकर्षण असलेला कोकण गडा पाहण्यास सुरुवात केली. कोकण कडा हरिश्चंद्रगडाचे सर्वात मोठे आकर्षण. साधारण 3000 फूट खोल आणि अंतर्वक्र असलेला हा कोकण कडा अर्धचंद्र किंवा इंग्रजी यू अक्षराप्रमाणे दिसतो. कड्यावरून दिसणारा सूर्यास्त आणि आजूबाजूचा विस्तीर्ण पसरलेला निसर्गरम्य सह्याद्री त्याचे विराट रूप नजरेस पडते. कोकण कड्याच्या माथ्यावर झोपून खाली डोकावताना छातीत धडकी भरते असे त्याचे रौद्र रूप आहे. पण कोकण कडा पाहताना जरा जपूनच आणि काळजीही तितकीच घ्यावी लागते. इंग्रज सैन्यातील अधिकारी कर्नल साइक्स याला गडावरील कोकण कड्यावर फेरफटका मारताना अतिशय दुर्मिळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य म्हणजे इंद्रवज्र पाहिल्याची त्याने नोंद करून ठेवली आहे. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखरावरून आलंग, मदन, कुलंग, कळसुबाई, रतनगड, नाणेघाट, जीवधन,
आजोबाचा डोंगर, कात्राबाईची खिंड, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर नजरेस पडतो. तारामती शिखरावर जाताना काही लेणी आहेत. एका गुहेत गणपतीची सुंदर मूर्ती आहे, तर काही गुहेमध्ये राहण्याची सोयही आहे. तारामती शिखर हे गडावरील सर्वात उंच शिखर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसल्यास जरूर करा, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. पुन्हा भेटू एका नव्या ऐतिहासिक ठिकाणाच्या माहितीसह. धन्यवाद.